नगर जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं आहे इथं उपलब्ध असलेल्या पाचशे खाटांपेक्षा जास्त खाटा कोरोना पेशंटनं व्यापलेल्या आहेत त्यामुळे साहजिकच इथं आरोग्य सुविधा उपचार औषधं आणि ऑक्सिजन यांची परवड होणारच तर मृतांचा आकडा देखील वाढणारच ही परिस्थिती सुधारावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले हे जातीने लक्ष घालून सुविधांची देखरेख करत आहेत नगर शहरामध्ये एस पी मनोज पाटील यांच्यासोबत फेरफटका मारत असताना त्यांनी थेट जिल्हा शासकीय रुग्णालय गाठलं तिथली रुग्णसंख्या उपलब्ध असलेल्या लोकांच्या सुविधा उपचार पद्धती याचा आढावा त्यांनी घेतला वेळेत उपचार होत आहेत की नाहीत रेमडेसिवीर व्यवस्थित मिळते की नाही याची माहिती त्यांनी घेतली आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत का याची पाहणी त्यांनी केली ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे की नाही याची माहिती त्यांनी घेतली तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरडा यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित होते त्यांच्याकडून त्यांनी रुग्णसेवामध्ये येत असलेल्या अडचणी आणि समस्यांची माहिती घेतली या पुढील काळात इंजेक्शन आणि औषधांचा तुटवडा जाणून दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलं ऑक्सिजन देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे तसंच रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना एकमेकांपासून दूर राहण्याचे निर्देश त्यांनी दिले प्रतिनिधी प्रसाद शिंदे बेरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन अहमदनगर